निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगा भरती होणार आहे। गोपीचंद पडळकरांसह आघाडीतील नेत्यांचा आज भाजप प्रवेश आहे। मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। गरवारे क्लब इथे दुपारी 12 वाजता ही मेगा भरती होणार आहे। विधानसभा निवडणुकांना काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना भाजपने पुन्हा मेगा भरती सुरू केली आहे। गोपीचंद पडळकर यांचा आज भाजप प्रवेश निश्चित झाला आहे। आज दुपारी 12 वाजता गरवारे क्लबला गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, परंतु आज त्यांचा मुहूर्त ठरला आहे। गोपीचंद पडळकरांसह आघाडीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गरवारे क्लबला दुपारी 12 वाजता ही मेगा भरती होणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थित असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक जण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गळती लागली आहे आणि निवडणुका घोषित झाल्यानंतरही भाजपमध्ये मेगा भरती अजूनही सुरू आहे। उमेश करंजकर आपल्यासोबत आहेत अधिक माहितीसह। उमेश, आज गोपीचंद पडळकरांसह आघाडीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, काय अधिक माहिती सांगाल? नक्कीच, आज पुन्हा एकदा भाजपमध्ये मेगा भरती होणार आहे। आपण गेल्या वेळेसही पाहिलं की भाजप मेगा भरती करत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता। त्यावेळेस देखील मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये 1:12 दरम्यान ही मेगा भरती जायची होणार आहे। गोपीचंद पडळकर असतील, काशीनाथ पवार असतील, सिद्धराम म्हेत्रे असतील, त्यासोबत अजूनही काही जे काँग्रेसचे आमदार आहेत ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का देण्यात भाजप जे आहे ती यशस्वी झालेली आहे। आता नेमकं 12 वाजता कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे याचं चित्र स्पष्ट होईल। मात्र कालच काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता जर बघितलं तर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर भाजपमध्ये आज पुन्हा मेगा भरती होणार आहे। गोपीचंद पडळकर यांचा आज भाजप प्रवेश निश्चित झाला आहे। गरवारे क्लबला दुपारी 12 वाजता ते प्रवेश करतील। त्यांच्यासोबत असलम शेख, सिद्धराम मेहते, भारत भालके, राहुल बोंद्रे, काशीराम पावरा, DS अहिरे हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे। परंतु गोपीचंद पडळकर यांचा भाजप प्रवेश आज निश्चित झालेला आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधल्या अनेक जण आज भाजपमध्ये प्रवेश करतील। निश्चितच महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का आहे।